मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी म्हणजे काय आणि निफ्टीमध्ये जे कॉल ऑप्शन असतात आणि पुट ऑप्शन असतात ते कशा पद्धतीनं तुम्ही वॉच लिस्टमध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर या कॉल ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर ते कशा पद्धतीनं ट्रेडिंग करतात कोणता कॉल ऑप्शन बाय करायचा कोणता पुट ऑप्शन बाय करायचा त्याचबरोबर हा कॉल ऑप्शन कधी बाय करायचा किंवा पुट ऑप्शन बाय करायचं असेल तर कधी बाय करायचा त्याचबरोबर ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या निफ्टीच्या ट्रेडिंग संदर्भात काय करणार आहोत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याचबरोबर निफ्टी इंडेक्स जो आहे हा वॉचलिस्टमध्ये कसा ॲड करायचा त्याचबरोबर निफ्टी फ्युचर ॲड कसा करायचा त्याचबरोबर कॉलचे ऑप्शन असतील पुटचे ऑप्शन हे कसे ॲड करायचे हे काय करणार आहोत बघणार आहोत आजच्या वेळी चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करण्या अगोदर माझी आपण सर्वांना विनंती आहे अजूनपर्यंत आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज काय करा पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण काय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला दररोजच्या दररोज ज्या नवीन व्हिडिओ टाकल्या जातील त्या व्हिडिओचं सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन जे आहे ते काय होणार आहे तुम्हाला मिळणार आहे तर मी स्क्रीनवरती काय केलंय निपटीचा चार्ट जो आहे तो ओपन केलेला आहे आणि सध्या निपटी जो आहे तो स्पॉट प्राइस जर बघितली तर चौदा हजार आठशे चौ सत्तेचाळीस या प्राईजला निपटी ट्रेड आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या ओके okay, आणि ह्याच्यासाठी जे टाईम फ्रेम वापरले ते कुठलं टाईम फ्रेम वापरले पाच मिनटाचं टाईम फ्रेम वापरलेलं आहे आणि हे झिरोदाचं डीमॅट अकाउंट आहे तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल आणि तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल झिरोदामध्ये तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्यामार्फत तुम्ही झिरोदामध्ये डीमॅट अकाउंट देखील ओपन करू शकता तुम्ही जर बघितलं स्क्रीनवर पाठीमागच्या तीन दिवसामध्ये निपटीमध्ये भयंकर असे तेजी जे आहे ते आलेले आहे निपटी जो आहे तो पाठीमागच्या तीन दिवसापूर्वीचं जर चार दिवसापूर्वीचं जर लो बघितला तर तेरा हजार पाचशे ब्याण्णव होता आणि आज सध्या निफ्टी जो आहे तो ट्रेड करतोय तो चौदा हजार आठशे सत्तेचाळीसला ट्रेड करतोय म्हणजे पाठीमागच्या तीन दिवसापासून म्हणजे एक फेब्रुवारीला जे निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं त्या बजेटनंतर भयंकर तेज आहे मार्केटमध्ये ओके तर हा बार्ट बेसिक झाला त्याचं काय आपल्याला जास्त एवढं महत्त्व नाही किंवा त्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस पण करायचं नाही आपल्याला जो मेन फोकस करायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये निफ्टी काय आहे आणि ह्या निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं आणि हे ट्रेड करत असताना कोणते ऑप्शन बाय करायचे ह्याची चर्चा जी आहे ती काय करणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर स्ट्राईक प्राइस काय असतो प्रीमियम काय असतो एक्सपायरी काय असते स्पॉट काय असतो फ्युचर काय असतो ह्या पण कन्सेप्ट जे आहे ते काय आहे आपण बघणार आहे आता स्पॉट प्राइस कशाला म्हणायचं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे इंडेक्स निफ्टी जो आहे निफ्टी फिफ्टी जो आहे जो स्पॉट प्राइस किती सुरू आहे चौदा हजार आठशे बेचाळीस सुरू आहे हे पहिल्यांदा म्हणजे हा इंडेक्स आहे आणि हा इंडेक्स जो आहे हा कशाने बनलाय तर ह्याच्यामध्ये एकूण जे आहे ते निफ्टी फिफ्टीचे टॉप मार्केट कॅप असणाऱ्या ब्ल्यू चिप्स कंपन्या ज्या आहेत अशा पन्नास कंपन्यांचा मिळून एकत्रित हा काय झालाय निफ्टी इंडायसेस बनलाय हा बँचमार्क इंडेक्स म्हणून देखील काय केला जातो ओळखला जातो म्हणजे मार्केटचं परफॉर्मन्स मोडण्यासाठी म्युच्युअल फंडची रिटर्न कंपेअर करण्यासाठी हा इंडेक्स जो आहे तो काय केला जातो वापर त्याचबरोबर जर बघायचं झालं तर दुसरा जो ह्याच्यामध्ये ऑप्शन येतो आपल्याला निफ्टी फ्युचर काय म्हणतोय फ्युचर जो आहे तो पण काय करायचं आपल्याला ऍड करायचा जसं की बघा फ्यूचर फ्युचरमध्ये जर ट्रेड करायचं असेल तर फेब्रुवारी महिना मार्च महिना आणि एप्रिल महिन्याचे असे तीन कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते काय आहेत या ठिकाणी ओपन आहेत मग हे ऍड कसे करायचे तुम्ही जस्ट सर्च बॉक्समध्ये जर जाऊन वॉचलिस्टमध्ये निफ्टी फ्युचर असं जर टाईप केलं तर त्या ठिकाणी त्याचा ऑप्शन येईल आणि जसं की बघा इथं निफ्टी फेब्रुवारी फ्युचर जो आहे इथं प्लसचं साईन आहे सजेस्ट प्लस वरती क्लिक केलं का ऑटोमॅटिक काय होईल तो त्या ठिकाणी ऍड होईल बँक निफ्टीचा फ्युचर देखील आपण फक्त कशाचा ऍड केलाय निफ्टीचा फ्युचर ऍड केलाय तर इथं तुमच्या समोर काय झाला निफ्टीचा फ्युचर आला कुठला कुठला निफ्टीचा फ्युचर ऍड केलाय मी फेब्रुवारी म्हणजे सध्या चालू महिना जो आहे हा फेब्रुवारी महिन्याची एक्सपायरी सुरू आहे आणि चालू एक्सपायरी महिन्याचा जर निफ्टी फ्युचर जर बघितला तर तो एकशे सत्त्याऐंशी पॉईंट न वरती आहे म्हणजे सकाळपासून तो एक पॉईंट टू सिक्स पर्सेंटेज जो आहे तो अप आहे आणि स्पॉट जर बघितला तर तो एक पॉईंट थ्री फोर पर्सेंटेज अप आहे लक्षात आणि ज्या वेळेला मंथली एक्सपायरी असते ह्या मंथली एक्सपायरीच्या दिवशी दोन्ही ऑप्शन जे आहे सॉरी हे दोन्ही निपटी आणि निपटी फ्युचर जो आहे ह्या दोन्हींची प्राइस जी आहे ती काय होत असते सेम होत असते म्हणजे सध्या फ्युचरची जर प्राइस बघितली तर ही जवळपास चाळीस पॉईंटनं जास्त असलेले दिसून येतोय म्हणजे मार्केट जे आहे ते अजून फ्युचरमध्ये तेजी करणार आहे असा त्याचा अर्थ होतो मग आता हे तुम्हाला जर निफ्टी फ्युचर जर बाय करायचं असेल तर कसा बाय करायचं तर साधी सिंपल पद्धत आहे लक्षात जसं की तुम्ही स्टॉक बाय करता त्याच पद्धतीनं तुम्हाला निफ्टी फ्युचर जो आहे तो काय करायचा आहे बाय करायचं मग हा निफ्टी फ्युचर जर तुम्हाला मध्ये बाईंग करायचं असेल म्हणजे एक महिन्याच्या एक्सपायरी साठी जर होल्ड करायचं असेल तर तुमच्याकडे किती फंड असणं गरजेचं आहे तर तुम्हाला एक निपटी फ्युचरचा लॉट बाय करण्यासाठी एक लाख अडुसष्ट हजार तीनशे चाळीस रुपये जे आहेत ते आजच्या नुसार तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे पहिल्यांदा लक्षात आणि हाच जर लॉट तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बाय करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला किती फंड लागतो तर त्यासाठी तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये एकावन्न हजार इतका फंड जो तो है। है ल, ल, दुनी दुनी इंस्ट्रुमेंट, इंस्ट्रुमेंट आहे तो असणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग निफ्टी फ्युचर कोण बाय करतं किंवा कशासाठी बाय केला तो हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे विशेषतः निफ्टी फ्युचर जे आहे ऑप्शन असेल फ्युचर असेल हे दोन्हीच्या दोन्ही इन्स्ट्रुमेंट अशी इन्स्ट्रुमेंट आहेत की ज्यांचा वापर कशासाठी केला जातो तुमचा पोर्टफोलिओ हेच करण्यासाठी केला जातो लक्षात असतो कधीही ऑप्शन आणि फ्युचर डिफरंट करून किंवा वेगळं करून ट्रेड करायचं नसतात किंवा ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनपासून काय करू शकता तुम्ही ट्रेडिंग करू शकता हे लक्षात असू द्या मग आता मला जर निफ्टी फ्युचर बाय करायचं असेल तर मी कोणत्या सिनारीवरती बाय करेल मला जर वाटत असेल मार्केट काय होणार आहे आज वरती जाणार आहे तर तुम्ही निफ्टी फ्युचर काय करू शकता त्या ठिकाणी बाय करू शकता मग हा बाय करण्यासाठी तुम्ही वेगळी स्ट्रॅटेजी वापरू शकता वेगळे इंडिकेटर वापरू शकता त्याचबरोबर काल इंडेक्सवरती किंवा डेरिवेटिव्ह इंडेक्समध्ये एफ आयज आणि आयच्या काय पोझिशन होत्या हे बघून देखील ह्याचं जा डिसिजन जे आहे ते काय करू शकता त्या ठिकाणी घेऊ शकता बऱ्याच वेळेला ह्याचा वापर जो आहे निफ्टी फ्युचरचा कशासाठी केला जातो तर तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो हेज करण्यासाठी बरीच लोक काय करतात त्या ठिकाणी वापर करतात समजा मार्केट जर स्टेबल असेल आणि मार्केट जर पडत असेल तर तिथं निफ्टी फ्युचर जे आहेत ते बरीच लोक काय करतात सेल करतात ज्याच्यामुळे काय होतं तुमचा पोर्टफोलिओ हेज होतो म्हणजे पोर्टफोलिओ जर माहिनत जात असेल तर तुम्ही जो निफ्टी फ्युचर सेल केला आहे ह्या निफ्टी फ्युचरच्या सेलिंगमधून तुमचा बऱ्यापैकी लॉस जो आहे तो काय होत असतो त्या ठिकाणी रिकवर असतो मग तुम्हाला निफ्टी फ्युचरमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी ॲट अ टाईम तुमच्याकडं तीन कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काय असतात त्या ठिकाणी ओपन असतात फेब्रुवारी महिन्याचं मार्च महिन्याचं आणि एप्रिल महिन्याचं मग हे कॉन्ट्रॅक्ट कधी संपतं विशेषतः जर बघितलं तर इंडेक्सचं जे जे कॉन्ट्रॅक्ट राहतं फ्युचरचं हे मंथली बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट काय केले जातात सेटल केले जातात मग हे सेटल होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी किंवा प्रत्येक महिन्याची जी अठ्ठावीस तारीख असेल किंवा लास्ट गुरुवार जो असेल प्रत्येक महिन्याचा त्या दिवशी काय होते, है जी? होते। हे जी एक्सपायरी होते किंवा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी एक्सपायर होतं हे लक्षात घ्या आता हे झालं फ्युचर आपल्याला फ्युचर संदर्भात तर एवढं जास्त काम करायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आपल्याला जो मेन मार्केटमध्ये सर्वात जास्त रिटेल ट्रेडर जे आहेत ते काम करतात किंवा ट्रेडिंग करतात हे कशामध्ये ट्रेडिंग करतात तर ऑप्शन ट्रेडिंग करतात लक्षात असते मग हे ऑप्शन काय असतात तर ऑप्शन हे दोन प्रकारचे डेरिव्हेटिव्ह आहेत ज्याच्या न तुम्ही तुमचा इंट्राडे ट्रेडिंग करू शकता किंवा तुम्ही तुमची पोर्टफोलिओ काय करू शकता त्या ठिकाणी हेच करू शकता मग हे जे दोन प्रकारचे जे ऑप्शन आहेत हे कोणते कोणते ऑप्शन आहेत त्यामध्ये एक आहे कॉल ऑप्शन आणि दुसरा आहे पुट ऑप्शन मग हा कॉल ऑप्शन काय असतो हे पहिल्यांदा काय करू आपण समजून घेऊ किंवा कॉल ऑप्शन जर बाय करायचं असेल तर कशा पद्धतीचा कॉल ऑप्शन बाय करू शकता किंवा तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर नेमका कोणत्या सिनारिओ वरती तुम्ही कॉल ऑप्शन बाय करणार आहात का कॉल ऑप्शन बाय करणार समजा तुमचा मार्केटवरचा व्ह्यू जर बुलिश असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल आज निफ्टी जो आहे तो काय होणार आहे वाढणार आहे अजून पण निफ्टी काय होणार आहे वर जाणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे निपटीचा कॉल बाय करायचा आहे मग हा निफ्टीचा कुठला कॉल बाय करायचा आहे तर सध्या जी स्पॉट प्राइस आहे ही इंडेक्स निपटीची ही किती आहे चौदा हजार आठशे चव्वेचाळीस आहे आणि निफ्टी फ्युचर जो आहे तो चौदा हजार आठशे सत्त्याहत्तर इतका आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या ओके तर मला जर एखादा लॉट जर बाय करायचा असेल कॉलचा तर पहिल्यांदा हे कॉल ऍड कसे करायचे पुट कधी ऍड करायचे कशा ऍड करायचे हे पहिल्यांदा समजून घेऊ आणि त्यानंतर त्या ट्रेड कसा करायचा हे नंतर आपण इंडिकेटरच्या साहाय्याने किंवा बाकीच्या काही टेक्निकल बाबी जे आहेत ते यूज करून चेक करून बघूया किंवा मी तुम्हाला सांगतो जसं की बघा आता निफ्टी किती आहे चौदा हजार आठशे सदोतीस ला आहे तर मला वाटतं की बाबा मार्केट जे आहे ते उद्या एक ते दोन दिवसामध्ये किंवा उद्या जी एक्सपायरी आहे वीकली एक्सपायरी फेब्रुवारी महिन्याची पहिली एक्सपायरी जी आहे ती उद्या आहे लक्षात असते मग ह्या एक्सपायरी पर्यंत मला वाटतं मार्केट जे आहे ते चौदा हजार नऊशाला किंवा पंधरा हजाराला जाईल असं वाटतं म्हणून मी काय करतो निपटी जो आहे हा निपटीचा एक फ्युचर सॉरी निपटीचा एक स्कॉल जो आहे कॉल ऑप्शन काय करतो ॲड करतो कितीचा करतो चौदा हजार नऊशाचा कॉल ऑप्शन जो आहे तो काय करतो मी इथं ॲड करतो जसं की बघा मी निपटी चौदा हजार नऊशे असं सर्च केल्या केल्या पहिला जो ऑप्शन आला तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये निपटी फेब्रुवारी चौदा हजार नऊशे हा निपटी चौदा हजार नऊशे काय आहे तर बघा चौदा हजार नऊशे ही प्राईज टाकल्यानंतर भरपूर खाली ऑप्शन आले तुमच्यासमोर किती ऑप्शन आले जसं की बा निफ्टी फेब्रुवारी चौदा हजार नऊशे निफ्टी फेब्रुवारी चौदा हजार नऊशे पी असेल निफ्टी फोर्थ फेब्रुवारी चौदा हजार नऊश्याचा सीई म्हणजे हा विकली एक्सपायरी विकली एक्सपायरीचे दोन कॉन्ट्रॅक्ट आहेत सीईपी चे त्याचबरोबर अकरा फेब्रुवारीच्या एक्सपायरी जी आहे म्हणजे ही जी स्ट्राईक प्राईज आहे ही चौदा हजार नऊशे काय आहे तर ही एक स्ट्राईक प्राईज आहे निपटी लक्षात असू द्या आणि ह्या स्ट्राईक प्राईज वरती काय करायला लागलोय मी व्यवहार करायला लागलोय म्हणजे चौदा हजार नऊशाचा सीई असेल चौदा हजार नऊशाचा पीई असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय ठिकाणी आहेत प्रत्येक महिन्याच्या फेब्रुवारी एक्सपायरीच्या किंवा फेब्रुवारी महिन्याची जी ही स्ट्राईक प्राईज आपण सिलेक्ट केली आहे अकरा फेब्रुवारी ही एक्सपायरी आपण कन्सिडर करतो किंवा चार फेब्रुवारी ही एक्सपायरी आपण कन्सिडर करून त्या ठिकाणी चौदा हजार नऊशाचा कॉल आणि पुट जो आहे तो ॲड करायचा जसं की आता मी पहिल्यांदा काय करतो चौदा हजार नऊशाचा कॉल ॲड करतो कारण की आपण पहिल्यांदा कॉल ऑप्शन जे आहे ते काय करूया त्या ठिकाणी समजून घेऊया त्याचबरोबर मी काय करतो चौदा हजार नऊशे पन्नासचा देखील कॉल ऑप्शन जो आहे तो चार फेब्रुवारीचा ॲड करतो त्यानंतर पंधरा हजाराचा कॉल ऑप्शन जो आहे तो तो पण काय करतो मी या ठिकाणी ऍड करतो कारण की आपल्याला एकापेक्षा जास्त ऑप्शन जे आहे ते काय करावं लागतील त्या ठिकाणी ऍड करून बघावं लागेल बघा चार फेब्रुवारीचा सेम ऑप्शन आहे काय ऑप्शन आहे किती रुपयाचा ऑप्शन आहे तो तर चौ पंधरा हजाराच्या स्ट्राईक प्राईजचा हा ऑप्शन घेतला त्याचबरोबर आपण पंधरा हजार शंभर ह्या स्ट्राईक प्राईजचा पण ऑप्शन जो आहे तो काय करूया चार फेब्रुवारीच्या एक्सपायरीचा ऍड करूया आता मी काय केलं बघा तुमच्या लक्षात येते का मी माझ्या वॉच लिस्टमध्ये किती ऑप्शन ऍड केले बघा मी माझ्या वॉच लिस्टमध्ये जे ऑप्शन ऍड केले मी इथला फ्युचरचा ऑप जो आहे तो डिलीट करतो म्हणजे तुम्हाला ते क्लिअर काय होईल लक्षात येईल बघा पहिली जी स्ट्राईक प्राईज मी सिलेक्ट केली कुठली स्ट्राईक प्राईज सिलेक्ट केली चौदा हजार नऊशे ही स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केली आणि ह्या चौदा हजार नऊशेचा स्ट्राईक प्राईज आहे म्हणजे आता बघा निफ्टी जो आहे तो कितीला ट्रेड करतोय चौदा हजार आठशे चोवीस ला ट्रेड करतोय आणि जर माझा जर व्ह्यू निफ्टीवरती बुलिश असेल आणि मला जर वाटत असेल निफ्टी काय होणार आहे अजून ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये वाढ होणार आहे तर मी एका स्ट्राईक प्राईसचा व्यवहार करणार आहे मला वाटतं की बाबा निफ्टी जो आहे तो चौदा हजार नऊशेच्या वरती जाणार आहे कधीपर्यंत जाणार आहे चार फेब्रुवारीला म्हणजे उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची चार फेब्रुवारी दोन हजार एकवीस पर्यंत जर निफ्टी चौदा हजार आठशे सॉरी चौदा हजार नऊशेच्या जर वर जाणार असेल तर मी त्या ठिकाणी त्यासाठी किती प्रीमियम पे करायला तयार आहे तेहतीस रुपयेचा प्रीमियम पे करायला तयार आहे आता बघा सर्वात महत्वाचा पार्ट काय सकाळपासून मार्केट जर बघितलं निपटी जो आहे तो एक टक्क्यानी वरती आहे किंवा एकशे पासष्ट पॉईंटनं वरती आहे पण तुम्ही जर चौदा हजार नऊशे ह्या ऑप्शनचा प्रीमियम जर बघितला तर तो सकाळपासून फक्त नऊ रुपये किंवा दहा रुपये इतका काय झालाय वाढलेला आहे आणि त्याचा प्रीमियम किती आहे चौतीस रुपये म्हणजे हा जर ऑप्शन मला बाय करायचा असेल कुठला कुठल्या स्ट्राईक प्राइसचा ऑप्शन बाय करायचा आहे 4 चार फेब्रुवारीचं चौदा हजार नऊशेची ही जी स्ट्राईक प्राईज आहे ह्या स्ट्राईक प्राईजचा मला ऑप्शन बाय करायचं आहे मग हा ऑप्शन बाय करण्यासाठी मला किती पैसे लागतात बघा मी जर हा ऑप्शन डिलिव्हरीमध्ये बाय करणार असेल किंवा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये झिरोदामध्ये बाय करणार असेल तर दोन्हीसाठी मला सेम प्राईज लागते म्हणजे तीस गुणवले पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर क्वांटिटीचा एक लॉट जो आहे तो निफ्टीचा असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे मला दोन हजार तीनशे तेरा रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती काय करावं लागेल या ठिकाणी हा ऑप्शन बाय करण्यासाठी करावं लागेल म्हणजे आता अजून ऑप्शनचा प्रीमियम कमी झाला सत्तावीस सव्वीस रुपयाला सव्वीस रुपयाचा जर बाय करायचा असेल तर एक हजार नऊशे पासष्ट रुपये इतके चार्जेस जे आहे ते माझ्या डिमॅट अकाउंटमध्ये फंड असला पाहिजे हा जर फंड असेल तर मी हा चौदा हजार नऊशेचा सीईचा ऑप्शन जो आहे तो काय करू शकतो त्या ठिकाणी बाय करू शकतो मग माझा फायदा कसा होणार आहे समजा माझा याचा फायदा कधी होणार आहे आणि तोटा कधी होणार आहे हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे जसं की मी चौदा हजार नऊशेचा जर सीई चा कॉल ऑप्शन बाय करत असेल आणि समजा उद्याची एक्सपायरी जर चौदा हजार नऊशाला झाली किंवा चौदा हजार नऊशे दहाला जरी झाली तरी उद्या ह्याचा प्रीमियम एकोणतीस रुपये असणार नाही लक्षात त्याचा प्रीमियम चार ते पाच रुपयेवर एक रुपयावर देखील आलेला असेल कारण का हा ऑप्शन जो आहे तो एटीएम ऑप्शन होणार आहे आणि समजा उद्या एक्सपायरीच्या दिवशी जर ओ टी एम ऑप्शन तयार झाला तर ओ टी एम चे सर्वच्या सर्व ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी झिरो होतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर जर बघायच झालं समजा उद्या मार्केट जे आहे ते चौदा हजार आठशे नव्वदला जर जाऊन क्लोज झालं तरी देखील ह्या ऑप्शनचा प्रीमियम किती होणार आहे झिरो होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि दुर्दैवाची गोष्ट बघा आज मार्केट जे आहे ते एकशे अडोतीस पॉईंट न वरती आहे आणि सकाळपासून जर बघितलं तर कुठल्याही कॉल ऑप्शनचं प्रीमियम जे आहे ते त्या ठिकाणी वाढलेलं नाहीत कारण का टाइम डीके फॅक्टर जो आहे तो आज खूप जास्त आहे फर्स्ट एक्सपायरी असल्यामुळे पाठीमागच्या तीन चार दिवसामध्ये प्रीमियम जे आहे ते प्रचंड वाढले होते तिथं आज प्रीमियम टाइम डीके जो फॅक्टर होता तो आज जास्त असलेला तुम्हाला मार्केटमध्ये दिसेल समजा म्हणजे तुमचा जर व्ह्यू मार्केटवर बुलिश असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल निफ्टी चौदा हजार नऊशे जाणार आहे तर तुम्ही काय करू शकता चौदा हजार नऊशाचा कॉल ऑप्शन जो आहे तो सत्तावीस रुपयाला सध्या खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा त्यानंतर त्याच्या पुढचं पन्नास पॉईंट आपण फक्त पुढे गेलो कितीला गेलो चौदा हजार नऊशे पन्नासचा कॉल ऑप्शन हा जर तुम्हाला बाय करायचा असेल तर फक्त सोळा रुपये लागतात म्हणजे पाठीमागच्या ऑप्शनच्या तुलनेमध्ये म्हणजे चौदा हजार ऑप्शन बाय करायला तुम्हाला सव्वीस रुपये लागत आहेत आणि सेम त्याच स्ट्राईक प्राईजचा सॉरी स्ट्राईक प्राईज आपण थोडी वाढवले आहे चौदा हजार नऊशे पन्नास म्हणजे पन्नास पॉईंट पुढे गेलो आणि एक्सपायरी सेम आहे तर तो ऑप्शन बाय करायला आपल्याला पंधरा रुपये लागतात म्हणजे दहा रुपयेचा डिफरन्स पडतोय पन्नास पॉईंटच्या मग आता सध्याच्या घडीला हे पहिल्यांद मग आता तुम्हाला असं वाटेल की बाबा चौदा हजार स्ट्राइक स्ट्राईक प्राईजचा कॉल ऑप्शन बाय करायला सव्वीस रुपये लागतात म्हणजे सव्वीस रुपये त्याचा प्रीमियम आहे आणि फेब्रुवारी सेम चार फेब्रुवारीचा एकोणीस हजार नऊशे पन्नासचा कॉल ऑप्शन बाय करायला सोळा रुपये लागत आहेत सोळा गुणले मल्टीप्लय पंच्याहत्तर केल्यानंतर जे काय अमाऊंट असेल तेवढी कॉस्ट आहे ते त्याची असेल लक्षात असल्या मग आता पुढे जाईल तसे ऑप्शनचे प्रीमियम कमी का होतात जसं की पंधरा हजाराचा कॉल ऑप्शन तुम्हाला फक्त दहा रुपयाला मिळतोय पंधरा हजार शंभरचा कॉल ऑप्शन जो आहे तो तुम्हाला फक्त किती रुपयाला मिळतोय तीन रुपये पंच्याऐंशी पैसे तीन रुपये पंच्याऐंशी रुपये त्याचा प्रीमियम आहे म्हणजे तीन रुपये पंच्याऐंशी प्रीमियम आहे म्हणजे काय तर तुम्हाला हा प्रीमियम बाय करण्यासाठी चार रुपये पे करावं लागतील चार रुपये म्हणजे चार गुणुले पंच्याहत्तर म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती होईल तीनशे अठरा रुपये कॉल ऑप्शन काय होईल बाय होईल समजा आता तुमचा हिच्यात रिस्क फॅक्टर किती आहे बघा हे पहिल्यांदा समजून कारण का ऑप्शनमध्ये जे आहे ना ऑप्शन बायर जर असाल तुम्ही तर ऑप्शन बायरला रिस्क ही लिमिटेड असते काय असते रिस्क लिमिटेड असते म्हणजे समजा तुम्ही चार रुपये पस्तीस पैशाचा किंवा चार रुपये चाळीस पैशाचा कॉल ऑप्शन जर बाय करणार असाल तर रिस्क किती आहे चार रुपये पन्नास पैशाचीच तुमची रिस्क आहे म्हणजे जेवढा तुम्ही प्रीमियम पे करताय ती पूर्णपणे रिस्क असते हे पहिल्यांदा समजा अनफॉ अनफॉर्च्युनेटली उद्या जर मार्केट समजा चारशे पॉईंटनं वाढलं किंवा पाचशे पॉईंटनं वाढलं आणि हा जर ऑप्शन उद्या एटीएम ऑप्शन बनला म्हणजे मार्केट जर पंधरा हजार दोनशेला किंवा तीनशेला जर क्लोज झालं जाऊन तर तुमचा हा ऑप्शनचा प्रीमियम जो आहे पंधरा हजार शंभरचा कॉल ऑप्शन आहे ज्याचा प्रीमियम आज चार रुपये आहे हा ऑप्शन कुठंपर्यंत जाईल तर डायरेक्ट शंभर रुपयाच्या पेक्षा जास्तीनं ऑप्शन आहे तो वाढव म्हणजे शंभर गुणवले पंच्याहत्तर म्हणजे साडेसात हजार रुपयाचा तुम्हाला इथं काय होईल त्या ठिकाणी फायदा होईल पण आता उदाहरणार्थ प्राइस इतकी कमी काय तर कारण काय आता आपल्याकडे फक्त एकच ट्रेडिंग सेशन राहिलेलं आता सध्या दोन वाजून पंचावन्न मिनिटं झालेत आता आजच्या ट्रेडिंग सेशनचे फक्त शेवटचे पस्तीस मिनिटं राहिलेत आणि उद्याचं पूर्ण डे वन ट्रेडिंग सेशन राहिले मग ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये एका ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये अजून शंभर पॉईंटची काय म्हणतोय मी आता आठशे पंधराला आहे म्हणजे अजून पास एकशे पंच्याऐंशी पॉईंटची मुवमेंट येणं किंवा दोनशे पॉईंटची मुवमेंट येणं अपेक्षित आहे मग ही दोनशे पॉईंटची मुवमेंट येऊ शकते का उद्यापर्यंत तर हे जी शक्यता खूप कमी आहे त्यामुळे ह्याचा ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो कमी आहे पण त्याशी तुलना करता म्हणजे पंधरा हजार शंभर या स्ट्राईक प्राइसशी तुलना करता पंधरा हजार ही स्ट्राईक प्राइस त्याच्या अलीकडे आहे म्हणून तो ऑप्शन लवकर येण्याची शक्यता आहे तो प्रीमियम लवकर येण्याची शक्यता ते आहे त्यामुळे त्याचा प्रीमियम देखील काय जग आहे जास्त आहे म्हणजे तुम्ही जेवढं स्ट्राईक प्राईजच्या जवळ जाल स्पॉट प्राइसच्या जवळ जाल तितके ऑप्शनचे प्रीमियम काय असतात जास्त असतात कारण का ते होण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण मार्केट जे आहे तर कितीला आहे चौदा हजार आठशे तेराला आहे आणि मार्केट चौदा हजार नऊशेला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणजे तुम्ही जी बीट लावताय चौदा हजार नऊशेच्या स्ट्राईक प्राईसची तर ते होण्याची शक्यता खूप जास्त आहे मार्केटमध्ये हे लक्षात घ्या त्यामुळे त्या, त्या ठिकाणी त्याचा प्रीमियम जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे तेहतीस रुपये बत्तीस रुपयेच्या आसपास प्रीमियम पे करायचं आहे पण जस जसं तुम्ही स्पॉट पासून निफ्टी इंडेक्सच्या जसं तुम्ही लांब जाल तसं प्रीमियम काय होत जातात त्या ठिकाणी कमी होत जातात त्याचप्रमाणे तिथं टाइम डिके फॅक्टर देखील काय होतो वाढत जातो कारण का जसं मार्केटमध्ये जरी उद्या वाढ व्हायला सुरुवात झाली समजा मार्केट दुपारा तीन वाजेपर्यंत चौदा हजार नऊशाला जरी मार्केट गेलं किंवा चौदा हजार uh, पाचशे पन्नासला जरी गेलं तरी इथला प्रीमियम जो आहे हा चार रुपयेचा हा एकही रुपयाने वाढणार नाही उलट हा प्रीमियम रुपया दोन रुपये किंवा काही पैशावरती काय झालेला असेल आलेला असेल कारण का जस जशी त्याची एक्सपायरी जवळ येत जाते तस तसे हे ऑप्शनचे प्रीमियम जे आहे ते काय होतात खूप वेगानं कमी होत जातात हे पहिला मग आता तुम्हाला जर कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर नेमका कुठला कॉल ऑप्शन बाय करणार किंवा तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचं आहे का पुट ऑप्शन बाय करायचं हे कसं ठरवणार किंवा कॉल बाय करायचा का सेल करायचं हे कसं ठरवणार तर हे प्रत्येकाची पद्धत किंवा प्रत्येकाचं जजिंग प्रत्येकाचा अनुभव जो आहे तो या ठिकाणी डिफरंट असतो हे लक्षात घ्या आता बऱ्याच वेळेला आपल्याला जे एक रिटेल ट्रेडर असेल तर आपण जे ऑप्शन बाय करतो हे कुठले ऑप्शन बाय करतो आपण बऱ्याच वेळेला फार द ओ टी चे ऑप्शन बाय करायचा प्रयत्न करतो काय करतो फार द ओ टी चे ऑप्शन जे आहे ते बाय करायचं आपण नेहमी प्रयत्न करत असतो म्हणजे सध्याची जी स्पॉट प्राइस आहे चौदा हजार आठशे चोवीस आहे आणि आपण बाय कुठला करतो तो बऱ्याच वेळेला दोनशे तीनशे पॉईंट लांबचा कॉल ऑप्शन बाय करतो आणि आपण अपेक्षा काय ठेवतो की हा ऑप्शन वाढायला पाहिजे हा ऑप्शनचा पैसा डबल व्हायला पाहिजे किंवा ह्या ऑप्शनमध्ये मोठी मुवमेंट यायला पाहिजे अशी आपण अपेक्षा ठेवतो पण दुर्दैवाची गोष्ट तसं होत नाही का कारण तुम्ही अशा ठिकाणचा ऑप्शन बाय केलेला असता जिथं मार्केटमध्ये ऑप्शन रायटर जे आहेत ते हेवीली ऍक्टिव्ह असतात जसं की बघा पंधरा हजार शंभर या लेवलला ऑप्शन रायटर ऍक्टिव्ह असणार आहेत पंधरा हजाराच्या लेवलला देखील काय असणार आहेत ऑप्शन रायटर जे आहेत ते मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असण्याची शक्यता जी आहे ते नातघारता येणार नाही म्हणजे बघा मार्केटमध्ये सेम डेट आहे आज सगळं से सारखं आहे मार्केटमध्ये एक टक्क्याची वाढ आहे पण हे तर ऑप्शनचा प्रीमियम एकही रुपयानं वाढला नाही मार्केट बघा इथं चौदा हजार नऊशेचा ऑप्शन प्रीमियम कितीनं वाढलाय आहे चौदा हजार नऊशेचा ऑप्शन प्रीमियम जर बघितलं मंथली एक्सपायरीचा ऑप्शन जो आहे तो शहात्तर रुपयेनं वाढलाय किती चौदा हजार नऊशेचा मंथली एक्सपायरीचा जो ऑप्शन आहे तो किती रुपयानं वाढलाय सत्याहत्तर रुपयेनं वाढलाय पण त्याच वेळेला जर तुम्ही विकली एक्सपायरीचा चालू एक्सपायरीचा दिसला तर तो फक्त आठ रुपयानं वाढलाय त्याच्या खालचा ऑप्शन जर बघितला तर फक्त दोन रुपयानं वाढलाय त्याचबरोबर पंधरा हजाराचा कॉल ऑप्शन फक्त एक रुपयानं मायनस गेलाय आणि त्याच्या पुढचा ऑप्शन जर तुम्ही बाय केला पंधरा हजार शंभरचा तो तीन रुपयानं खाली गेलेला आहे हे पहिल्यांदा म्हणजे हे खूप महत्वाचं आहे हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या किंवा लक्षात घ्या कारण का मार्केटमध्ये तुम्ही जेवढा लांबचा कॉल ऑप्शन बाय कराल आणि त्याची एक्सपायरी जेवढी जवळ असेल तेवढा त्याचा टाइम डीके फॅक्टर कसा असतो खूप जास्त असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता बघा मार्केटमध्ये मग हे जे कॉल सेल केलेत हे कुणी कॉल सेल केले असतील आता जसं की बघा चौदा हजार नऊशे पन्नास ही स्ट्राईक प्राइस सुरू आहे चौदा हजार नऊशे पन्नास ह्या स्ट्राईक प्राईजचा कॉल ऑप्शन जर मला बाय करायचा असेल तर वीस रुपये पे करावे लागतात मग इथं बायर आणि सेलर यांच्यामध्ये काय व्यू असतो मला जर वाटत असेल मार्केट चौदा हजार नऊशे पन्नासच्या वर जाणार आहे तर मी काय करणार हा कॉल ऑप्शन बाय करणार दुसरा एक व्यक्ती असा पण असू शकतो ती व्यक्ती काय म्हणेल उद्याच्या मार्केटची एक्सपायरी जी आहे ती चौदा हजार नऊशे पन्नासच्या खाली होणार आहे कुठं होणार आहे चौदा हजार नऊशे पन्नासच्या खाली होणार आहे म्हणून तो काय करेल त्या ठिकाणी ऑप्शन सेल करेल त्या ऑप्शनला काय करेल तो राईट करेल आणि हा एकोणीस रुपयाचा प्रीमियम काय करेल तो मिळवण्याचा प्रयत्न करेल मग काय होईल मग हे ऑप्शन रायटर आणि ऑप्शन बायर जे आहे त्या दोघांमध्ये एक अग्रीमेंट होतं ऑप्शन रायटर काय म्हणतो माहिती का मार्केटमधला जो ऑप्शन सेलर आहे तो काय म्हणतो की बाबा मार्केट जर उद्या चौदा हजार नऊशे पन्नासच्या वर किती जरी गेलं तर मार्केट जेवढं वर जाईल तेवढं मी सगळे पैसे कुणाला देतो ऑप्शन बायरला देतो पण ऑप्शन बायर पण सेम चौदा हजार नऊशे पन्नासच्या स्ट्राईक प्राइसला व्यवहार करायला लागलाय आणि तो ऑप्शन प्रीमियम बाय करायला लागलाय कितीला बाय करायला लागलाय एकोणीस रुपये पंच्याहत्तर पैसे किंवा चाळीस पैसे किंवा वीस पैसे वीस रुपये धरून चाला चौदा हजार नऊशेचा नऊशे पन्नासच्या स्ट्राईक प्राइसचा ऑप्शन तो अठरा रुपये वीस रुपयेला खरेदी करा पण तो ऑप्शन खरेदी करत असताना काय म्हणतोय माहिती आहे का तो म्हणतोय की बाबा हा ऑप्शन जर समजा चौदा हजार नऊशे पन्नासच्या वर जर वाढला नाही तर मी फक्त किती घालवणार आहे फक्त चौदा सतरा रुपये पन्नास पैसे काय करणार आहे तिथं घालवणार आहे लॉस सहन करणार आहे त्याच्यापेक्षा लॉस मी जास्त सहन करणार नाही हे पहिल्यांदा लक्ष पण त्याच वेळेला ज्या व्यक्तीने इथं ऑप्शन सेल केलाय ती व्यक्ती मात्र काय म्हणतेय मला फक्त सोळाच रुपये हवे आहेत पंधराच रुपये हवे आहेत पण मार्केट जर चौदा हजार नऊशे पन्नासच्या वर गेलं तर जेवढं वर जाईल तेवढं मी ऑप्शन बाहेरला द्यायला काय तयार आहे मग आता ह्याच्यात विन कोण होतं तर नेहमी जो आहे मार्केटमध्ये मा जो बुल आणि बियर आहे ह्याच्यामध्ये जो विन होतो ऑप्शनच्या प्रीमियमच्या संदर्भात जर विचार केला तर तिथं ऑप्शन सेलर हे नेहमी विजयी होतात लक्षात कारण का ऑप्शन सेलर जे आहेत ते मार्केटमधले मा खूप मोठे प्लेअर असतात इन्स्टिट्यूशन असतात बँका असतात इन्शुरन्स कंपन्या असतात म्युच्युअल फंड कंपन्या असतात त्यांच्याकडे करोडसो रुपीचे फंड असतात आणि ही लोक काय करत असतात त्या ठिकाणी ऑप्शन सेल करत असतात लक्षात असतो म्हणजे चौदा हजार नऊशे पन्नासचा कॉल ऑप्शन जो आहे तिथं ऑप्शन बाहेरचा कधी फायदा होईल मार्केट चौदा हजार नऊशे पन्नासच्या वरती गेलं तर ऑप्शन बाहेरचा फायदा आहे अदरवाइज तिथं कुणाचा तोटा आहे ऑप्शन बाहेरचा तोटा आहे आणि समजा मार्केट जर उद्या चौदा हजार नऊशे पन्नासच्या वरती जर गेलं तर तिथं ऑप्शन रायटरचा लॉस व्हायला सुरू होणार आहे काय होणार आहे ऑप्शन रायटरचा लॉस व्हायला हो सुरुवात होणार आहे आणि समजा ज्यावेळेला मार्केट चौदा हजार नऊशे पन्नासच्या वरती जाऊन ट्रेड करायला सुरू होईल त्यावेळेला ऑप्शन रायटरचा लॉस होतो आणि ऑप्शन रायटर ज्यावेळेला मार्केटमधून बाहेर पडतो त्यावेळेला मार्केटमध्ये एक नवीन तेजी जे आहे ते काय होत असते त्या ठिकाणी जनरेट होत असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं मार्केटमध्ये काम करत असताना तुम्हाला फक्त ऑप्शन बाय करून आणि सेल करून चालणार नाही तर तुम्हाला मार्केटमधला सेंटिमेंट काय आहे तुम्ही कुठल्या स्ट्राईक प्राईसचा ऑप्शन निवडताय ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच वेळेला काय करत असतात मॅटर करत असतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या जसं की बघा हा कॉल ऑप्शन जर बघितला तुम्ही कुठला चौदा हजार नऊशाचा कॉल ऑप्शन पाठीमागच्या वीस मिनिटामध्ये सत्तेचाळीस रुपयावरून अठ्ठावीस रुपयाला खाली आला म्हणजे इथला कॉल ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो ऍटलिस्ट जवळपास चाळीस पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत डाऊन झाला लक्षात असू द्या काय झाला पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत इथं ऑप्शनचा प्रीमियम डाऊन झाला हे पहिल्यांदा लक्षात म्हणजे एवढ्या वेगानं टाईम डेके हा फॅक्टर काम करतो आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही कुठली इंडिकेटर लावू शकता जसं की ह्याच्यामध्ये जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही बुलिंजर बँड नावाचं इंडिकेटर जे आहे ते काय करू शकता त्या ठिकाणी मार्केटमध्ये वापरू शकता हे खूप इफेक्टिव्हली जे आहे ते मार्केटमध्ये काय करतं हे इंडिकेटर काम करतं लक्षात द्या ह्याच्यामध्ये अप्पर बुलिंजर बँड असेल लोअर बुलिंजर बँड असेल ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल हे काही बाबी असतात ह्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे किंवा ह्याच्यामध्ये बुलिंजर बँडचा ब्लास्ट जो आहे ज्या वेळेला होईल त्या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शनचा ट्रेड टाकला तर तुमचं कॅपिटल जे आहे ते सेम डेला देखील काय होऊ शकतं त्या ठिकाणी डबल होऊ शकतं त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून बाकीचे इंडिकेटर देखील काय करू शकता त्या ठिकाणी वापरू शकता जसं की आर एस आय नावाचं इंडिकेटर आहे हे आर एस आय देखील इंडिकेटर काय करू शकता त्या ठिकाणी वापरू शकता लक्षात असतात जसं की बघा हा कॉल ऑप्शन जो आहे ह्या कॉल ऑप्शनचा आर एस आय जर बघितला तर सध्याला तीसला आहे मग आता तुम्हाला काय वाटेल की हा स्टॉक ओव्हर झोन झोनमध्ये आलाय मग चला आपण बाय करूया तर हिं बाय करायचं नाही लक्षात असत्या जोपर्यंत तुम्हाला ऑप्शनमध्ये जर बायंग करायचं असेल आणि आर एस आय हे इंडिकेटर जर वापरायचं असेल तर जोपर्यंत त्याच्यामध्ये स्ट्रेंथ जनरेट होत नाही जोपर्यंत आर एस आय ज्या आर एस आयचा लॉंग फॉर्म काय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे प्रत्येक ऑप्शन जो आहे तो रिलेटिव्हली वेगळा आहे आणि प्रत्येक ऑप्शनचं बिहेव्हिअर देखील वेगळं असतं जरी तुम्ही कॉल ऑप्शन जरी कन्सिडर करत असाल तर प्रत्येक कॉल ऑप्शनचं बिहेव्हिअर देखील कसं असतं वेगळं असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या जोपर्यंत ह्या आर एस आयमध्ये मध्ये स्ट्रेंथ जनरेट होणार नाही जोपर्यंत आर एस आय सत्तरच्या वरती जाणार नाही तोपर्यंत तो कुठलाही कधीही ऑप्शन तुम्ही बाय करू नका हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण का तुम्हाला आतापर्यंत ऑप्शनमध्ये शिकवण्यात आलं ते वेगळं आहे आणि ॲक्च्युली तुम्ही जर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करणार असाल तर तिथं वापरण्याची पद्धत वेगळी आहे लक्षात जसं की बघा इथं मी मायनस खाली काय करतो घेऊन येतो म्हणजे इथं जिथं माझा मौन्स आहे करसर आहे जिथं हे दोन्ही टच होतात आर एस आयवरती वरती दोन फेब्रुवारी जर आर एस आय भेटला तीन फेब्रुवारीचा तो एकोणसत्तर ला होता आणि ज्याला हा आर एस आय एकोणसत्तरच्या सॉरी साठच्या वरती आला साठ एकोणसाठच्या वरती आल्यानंतर मार्केटमध्ये कशी रॅली आली आहे बघा इथं प्रचंड रॅली आली आणि ज्या म्हणून तुम्हाला ऑप्शन बायंग जर करायचं असेल तर आर एस आय इंडिकेटर काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता व्हॉल्यूम देखील काय करू शकता त्या ठिकाणी आर एस आयचा बघू शकता नेमका कशा पद्धतीने आहे कारण का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं अजून बाकीची काही महत्वाची इंडिकेटर असतात ती इंडिकेटर देखील काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये बाय करू शकता तुम्ही जर ह्या बुलिंजर बँडच्या सायन जर ट्रेडिंग केलं किंवा हे जर शिकून घेतलं तुम्हाला तर तुमचा बऱ्यापैकी प्रॉफिट जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतो दुसरं ह्या आर एस आयचा सर्वात मोठा बेनिफिट काय आहे का हे तुम्हाला टार्गेट आणि स्टॉप लॉस कंपल्सरी देतं आणि ह्याचा जो एस एल बनतो हो तो खूप छोटा बनतो आर एस आय मध्ये हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्याचा डायरेक्शन कशा पद्धतीचे ह्या बुलिंजर बँडची डायरेक्शन अप आहे का डाऊन आहे ह्याच्यावरून तुम्ही इझिली मार्केट वर जाणार आहे का खाली जाणार आहे हे पण काय करू शकता त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकता बघा आता जसं की आता मार्केट जर बघितलं तर आता हा प्रीमियम जो आहे तो कुठंपर्यंत जाऊ शकतो अपसाईडला जर हा प्रीमियम गेला आता सत्तावीस अठ्ठावीस रुपयाला ट्रेड करतो हा बेचाळीस पर्यंत काय करू शकतो जाऊ शकतो म्हणजे सेंट्रल प्युअर पॉईंट सॉरी डे आहे बुलिंजर बँडची जी मधली लाईन आहे ब्लॅक हे ट्वेंटी डे आहे मुव्हिंग तिथंपर्यंत काय होऊ शकतो तो रिट्रेस होऊ शकतो पण आता रिट्रेस होईल का तर हे सांगणं अवघड आहे लक्षात कारण काय हिचं रिझन असं आहे आता हिथं जर बघितलं तर आर एस आय कुठं सॉरी आपला निफ्टी जो आहे निफ्टी स्पॉट जो आहे तो चौदा हजार आठशेच्या आसपास काय करतोय ट्रेड करतोय आणि ऑलरेडी जवळपास सत्तर ऐंशी पॉईंट जो आहे तो काय झालाय खाली आल आणि सध्याचं मार्केट जे आहे डी ऑन डीपचं मार्केट आहे म्हणजे प्रत्येक सेलिंग मध्ये तुम्हाला काय करायचं आहे बायंगची ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायची आहे ही जर तुम्ही आयडेंटिफाय केली तर तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट जसं की बघा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते टेक्निक सांगतो बघा ज्या ज्या वेळेला मार्केट जो आहे निफ्टीचा इंडेक्स किंवा ऑप्शनचा प्रीमियम जो आहे हा अपर बॉलिंजर बँडला टच करेल आणि हा अपर बोलिंजर बँडसोबत जत जसा वर जाईल तस तसं तस तुम्ही बाय करून होल्ड करा आणि ह्याच्यामधली सेंट्रल ब्लॅक लाईन जी आहे ते काय करायचे तुम्हाला ईएसएल म्हणून वापरायचे लक्षात असते आणि ही जर वापरली तुम्ही तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला फायदा होतो म्हणजे ह्या सेंट्रल लाईन जे आहे बुलिंजर बँडची ह्याच्या खाली असेल तर सेल आहे त्याच्यावरती असेल तर काय केला होतो बाय मांडला जातो म्हणजे त्याचं खूप टेक्निक आहे त्याचे टूल्स आहेत त्याच्यामध्ये काही लिमिटेशन देखील आहेत हे कधी वापरायचं कधी वापरायचं नाही कुठल्या टाइम फ्रेमवर वापरायचं ह्या बऱ्याच गोष्टी असतात ह्याच्यामध्ये त्या टेक्निकल अनालिसिसचा जर तुम्ही कोर्स वगैरे केला तर त्यामध्ये ह्या तुम्हाला गोष्टी काय केल्या जातील त्यामध्ये शिकवल्या जातील हे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसरा तुम्हाला जर निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर कंपल्सरी से तुम्ही सेम टाईमला रिलायन्स इंडस्ट्रीचा जो स्टॉक आहे ह्याच्यावरती देखील काय केलं पाहिजे त्या ठिकाणी वॉच ठेवलं पाहिजे त्याचबरोबर सी बँकेचा जो स्टॉक आहे ह्याच्यावरती देखील काय केलं पाहिजे लक्ष ठेवलं पाहिजे किंवा सी ट्विन जो आहे सी बँक असेल आणि सी फक्त जो आहे ह्या दोन्हीवरती काय केलं पाहिजे तुम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी लक्ष ठेवलं पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात कारण का हे मार्केटचे लीडर आहेत निफ्टीचे लीडर आहेत लक्षात द्या आणि हे मार्केटला काय करत असतात त्या ठिकाणी ड्राय करत असतात बघा इथं जर आज बघितलं तुम्ही रिलायन्स इंडस्ट्री असेल एचडीएफसी असेल एचडीएफसी बँक असेल हे सर्वच्या सर्व स्टॉक काय त्या ठिकाणी प्लसमध्ये आहेत आणि मार्केट जर बघितलं तर हे पण प्लसमध्ये अजून काही दोन चार स्टॉक आहेत ह्या सर्व स्टॉकवर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर ह्या स्टॉकचं अख्खं मार्केटमधलं वेटेज जे आहे ते जवळपास पन्नास टक्केच्या आसपास आहे दहा स्टॉकचं वेटेज म्हणजे हे दहा स्टॉक काय करतात इंडेक्स निफ्टीला ड्रायव्ह करतात त्याला चालवतात त्यामुळे ह्या स्टॉकवर देखील तुम्हाला काय केलं पाहिजे मल्टिपल टाइम फ्रेममध्ये मल्टिपल चार्टिंग टूलच्या असायन ह्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे ह्या स्टॉकचा सपोर्ट कुठं आहे ह्या स्टॉकचा रेजिस्टन्स कुठं आहे ह्या स्टॉकच्या हिस्टॉरिकल लेवल काय सांगायला लागले सध्याला त्यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे निफ्टीमधलं ट्रेडिंग करायला पाहिजे ह्या संदर्भात ही माहिती जी आहे तुम्ही काय केले कॉलच्या संदर्भात सांगितले पुटच्या संदर्भात पण सेम याच पद्धतीनं माहिती राहते पुट कधी बाय करायला पाहिजे आता जसं की बघा तुम्हाला हे जर ऑप्शन बाय करायचं असेल कॉल ऑप्शन बाय करायचं असेल किंवा पुट ऑप्शन बाय करायचं तर हा कुठल्या स्ट्राईक प्राईजचं सिलेक्ट केले पाहिजे स्ट्राईक प्राईजचं सिलेक्शन खूप महत्त्वाचं असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण कसं असतं माहिती आहे का मार्केट जर तुम्ही फ्रायडेला मार्केटमध्ये आला तर फ्रायडेला किमान तुम्ही दोन ते तीन टक्के लॉमचा ऑप्शन जो आहे तो काय केला पाहिजे बाय केला पाहिजे आणि जस जसं एक्सपायरी जवळ येईल तस तसं तुम्ही ऑप्शनचे स्ट्राईक प्राईज सिलेक्ट करत असताना स्पॉट प्राईसच्या जवळचा ऑप्शन जो आहे तो काय केला पाहिजे त्या ठिकाणी बाय केला पाहिजे त्यामुळे काय होईल तुमचं एक रिस्क मॅनेजमेंट होईल मनी मॅनेजमेंट होईल आणि तुम्हाला एक आयडियल ओलाटिलिटी ज्याला म्हणतो मार्केटमधली ही इझिली काय करता येईल त्या ठिकाणी कॅच करता येईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे ह्या पद्धतीनं काय करायचं तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे निफ्टीच्या कॉल ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं आहे पुट ऑप्शन काय असतात पुट ऑप्शनमध्ये कसा ट्रेड घ्यायचा पुट ऑप्शन कसे ऍड करायचे त्यासाठी किती फंड लागतो गोष्टी काय करणार आहे आपण पुढील एका अजून एका नवीन पार्ट मध्ये नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहे किंवा त्याची चर्चा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करू बघा दुसरं अजून एक तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शनचं बिहेवियर समजता आलं पाहिजे काय म्हणतोय मी तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शनचं बिहेवियर समजता आलं पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्हाला जर ऑप्शनचं बिहेवियर ऑप्शनचं वर्तन जर माहित नसेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग बिलकुल करू नका कारण का ऑप्शनमध्ये तुम्हाला जरी सांगितलं जात असलं की लिमिटेड रिस्क आहे खरंच जर बघायचं झालं तर ऑप्शनमध्ये अनलिमिटेड रिस्क आहे कित्येक लोक लाखो रुपयाचा हजारो रुपयाचा लॉज जे आहे ते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करतात तर ऑप्शन ट्रेडिंग हे एक असा गेम आहे मार्केटमधला जो अनबिलिवेबल प्रॉफिट देण्याची कपॅसिटी लागतो पण तुमच्याकडे जर डिसिप्लिन नसेल तुमच्याकडे पेशन्स नसेल तुम्हाला मार्केटचं प्रॉपर नॉलेज नसेल तुम्ही रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट करत नसाल तर तुम्ही कधीही ऑप्शन ट्रेडिंगमधून पैसा कमवू शकत नाही लक्षात द्या ऑप्शन ट्रेडिंगमधून पैसा कमवायचा असेल तर आम्ही एक अशी हेज पोजिशन तयार केली आहे अशी एक हेजची स्ट्रॅटर्जी डेव्हलप केली आहे ज्या स्ट्रॅटर्जीचा वापर करून तुम्ही महिन्याला तुमच्या एक लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर गॅरंटेड काय म्हणतोय मी गॅरंटेड पंधरा हजार ते वीस हजार रुपयेचा प्रॉफिट जे आहे तो काय करू शकता त्या ठिकाणी जनरेट करू शकता मी तुम्हाला फक्त एक हिंट देतो बघा चालू एक्सपायरीचे सगळे कॉल ऑप्शन जे आहेत मार्केट आज एक टक्के वरती आहे एकशे वीस पॉईंटनं वरती आहे तरी देखील चालू महिन्याच्या सॉरी चालू एक्सपायरी ज्या चार फेब्रुवारीची चा, ज्या सर्वच्या सर्व ऑप्शनचे प्रीमियम जे आहेत ते कशा आहेत मायनस आहेत पण फक्त मंथली एक्सपायरीचा ऑप्शन जो आहे तो पंचेचाळीस रुपयानं वरती आहे हे ऑप्शनचं बिहेवियर ऑप्शनचं वर्तन तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही मंथली एक्सपायरी असेल नेक्स्ट एक्सपायरी असेल ह्या नेक्स्ट एक्सपायरीचा मंथली एक्सपायरीचा अभ्यास केला चालू एक्सपायरीचा अभ्यास केला कुठल्या ऑप्शनचा टाइम डीके जास्त आहे कुठल्या ऑप्शनचा टाईम डिके कमी आहे कुठल्या ऑप्शनचं प्रीमियम वाढत असतात कुठल्या ऑप्शनचं प्रीमियम कमी होत असतात ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही समजून घेतल्या आणि त्याच्यातून तुम्ही जर स्वतःची एखादी स्ट्रॅटर्जी डेव्हलप केली इंट्राडे ट्रेडिंगसाठी स्वी ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी तर अनबिलिव्हेबल पैसा जो आहे तो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जनरेट होऊ शकतो विदाऊट रिस्कचा पैसा जनरेट होऊ शकतो डेली तुम्ही काय करू शकता वन पर्सेंटेज दीड पर्सेंटेज ते दोन टक्क्यापर्यंत रिटर्न जे आहे ते तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर जनरेट करू शकता ऑप्शन ट्रेडिंग करून हेज करून घ्या आता तुम्हाला वाटेल एक टक्के दोन टक्के कुठं रिटर्न काढत असतात गा आम्ही तर दहा टक्के वीस टक्के काढतोय पण दहा टक्के वीस टक्के दररोज जी व्यक्ती मार्केटमध्ये प्रॉफिट जनरेट करते ती व्यक्ती देखील आज मार्केटमध्ये प्रॉफिटमध्ये नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर हेच तुम्ही पहिल्यांदा शिकून घ्या हेजिंगवरती मार्केटमध्ये काम करा अनबिलिवेबल पैसा जो आहे तो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये देखील जनरेट होतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू